वडिलांची जागा वडिलांच्या रागाला सहन करायला शिका तरच तुम्ही लायक व्हाल कोणाच बाहेरच्यांचे ऐकून घेण्यापेक्षा वडील जे सांगतील ते शांतपणे ऐका वडिलांच्या समोर आवाज वाढवून बोलू नका नम्रतेने बोला वडिलांचा आदर करा त्यामुळे तुमची मुले तुमचा आदर करायला शिकतील अन्यथा नाही वडिलांचा मान सम्मान करा यातच तुमचे भले आहे वडिलांचे म्हणणे ऐका तुम्ही नक्कीच खुश खुश व्हाल वडिलांच्या समोर तुमची नजर झुकवून बोला वडील म्हणजे एक पुस्तक आहे ज्यामध्ये अनुभव लिहिलेले आहेत वडिलांचे अश्रू तुमच्या समोर वाहू देऊ नका वडील म्हणजे आपल्या जीवनात एक असे व्यक्तिमत्व असते की ते कोणत्याही मापात मोजता येत नाही आईची जागा कोणीही घेऊ शकत नाही पण बाप तो बापच असतो आईच्या पायाखाली स्वर्ग आहे तर बाप त्या स्वर्गाचे दरवाजे असतो विचार करा जर हे दरवाजेच उघडले नाहीत तर स्वर्गात प्रवेश कसा मिळेल बाप मग तो शिक्षित असो वा अशिक्षित अडाणी असो ज्याला सुद्धा मुलांच्या जीवनाचे कल्याण करण्याची काळजी असते तुम्ही स्थिर स्थावर झाल्याशिवाय बापाला चेन पडत नाही वडील रागीट असो वा व्यसनी पण आपल्या मुलांना प्रेम करण्यात तो कधीच कमी पडत नाही लक्षात ठेवा सूर्य अगीचा गोळा आहे धगधग ती अग्नी आहे पण मावळला की सर्वत्र अंधार असतो म्हणूनच म्हणतो बाप बाप असतो आईसारखेच बापाची जागा कोणालाही घेता येत नाही मन दडपून मुलांना सुखात ठेवण्यासाठी वरून आनंदित आणि हृदय पिळवटून टाकणारा बाप कोणालाही ना कळणार रा नाही रागावलेला बाप शांत झाला की त्याचा जीव मुलांना पाहण्यासाठी कसावीस होतो हे बाप झाल्याशिवाय कळतच नाही ज्याने बापाचे काळीज दुखवले तो आयुष्यात कधीच हसत नाही आणि ज्याने बापाला आयुष्यभर आदराने वागवले तो आयुष्याला दोष देत कधीच रडणार नाही आपल्या वडिलांचा सम्मान देऊन बघा आयुष्यात कधी काही कमी पडणार नाही हे लक्षात ठेवा वडिलांच्याबद्दल असणारे सुंदर विचार आहेत प्रत्यक्ष आचरणात आणूया बाप तो बाप असतो एवढं मात्र नक्की लक्षात ठेवा